मूर्तिजापूर येथील रेल्वे स्थानकावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे। मूर्तिजापूर नगर परिषदेने स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवण्यासाठी कंबर कसली आहे। शहरात कचऱ्याचे ढीग दिसू नयेत याकरिता शहरातील कचऱ्याकुंड्या हटवण्यात आले असून घंटागाडी सुरू करण्यात आलेली आहे। मात्र आजही रेल्वे स्थानक परिसरात कचऱ्याचे ढीग पाहाव्यास मिळतात। मूर्तिजापूर शहराची ओळख ही गाडगे महाराजांची कर्मभूमी म्हणून अख्ख्या जगात प्रसिद्ध आहे। संत गाडगे महाराजांनी याच शहरापासून सुरुवात करून अख्ख्या जगाला स्वच्छतेचा संदेश दिला। मात्र याच मूर्तिजापूर शहराच्या रेल्वे स्थानकावर अस्वच्छतेचा कळस गाठला असल्याचे दिसते। गेल्या काही वर्षापूर्वीच रेल्वे प्रशासनाच्या वतीने करोडो रुपये खर्चून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर स्वच्छतेकरिता गुजरातच्या एका कंपनीस कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला आहे। मात्र अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणामुळे येथील सफाई कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याचे रेल्वे स्थानक परिसरात होत असलेल्या अस्वच्छतेच्या चित्रावरून तरी दिसते। एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान राबवत असताना मात्र त्यांचा या अभियानास रेल्वे प्रशासन तिरंजली देत असल्याचे दिसत आहे। विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CN न्यूज, अकोला। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 64 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।